खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्याने पावलं उचलणारे स्टेट बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय प्रबंधक राजू गुप्ता। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पहिल्या क्रमांकाची राष्ट्रीयकृत बँक असून देशातील सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी मानून कार्य केलं आहे। बँकेनं सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्यानं पावलं उचलली आहेत, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक राजू गुप्ता यांनी केलं। ते पांढरी तालुका राधानगरी येथे आयोजित दुर्गम भागातील होतकुरू मुलींना सायकल वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत CSR फंडातून पाडळी, फेजिवडे, डिगेवाडी, पिरळ, कुडित्री या 5 शाळेतील शिकणाऱ्या दुर्गम भागातील होतकुरू मुलींना 28 सायकलींचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमास SBI बँकेचे डेप्युटी मॅनेजर संदीप बुचडे, असिस्टंट मॅनेजर पंकज आंबेकर यांच्यासह शाखा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संजय पताडे, केंद्र प्रमुख शशिकांत लोकरे, पाडळी शाळेचे मुख्याध्यापक आनंद कुंभार, प्रकाश चौगले, एकनाथ चौगले, तानाजी पाटील, राजेंद्र मिटके, तुळजू लांबरे, गिरीश प्रभू, सुरेश चांदम, अनंत एकावडे, रविराज वागरे यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ हजर होते। प्रास्ताविक मधुकर मुसळे तर आभार उद्धव लांडे यांनी मानलं। महानगर न्यूजसाठी विजय पकरे, राधानगरी। ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।